काय खायच्या मध्ये दागिना दिसतोय तुला? जिजक पुरे. अरे विक्रम, अरे इथं काय चाललंय? तुझं हे काय चाललंय? काय काय नाही, असंच सहज थोडीशीच खाज येते. मग आधी नाही का सांगायचं? थांब जरा, माझ्याकडे एक मलम आहे, घेऊन येतो. भाऊ ऐक, जे चल नाही, सुनबाईची खात्री पटवून देणार आहे मी. इकडे इकडे बघ, बघ याच्यामध्ये आहे का? बघ 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 इकडे बघ. जीजी अक्का, अग दिसतोय तुला दागिना? दिसतोय का तुझा? याच्यामध्ये बघ, हे बघ जीजी अक्का, दिसला दिसला का दागिना तुला? नाहीये ना दागिना तुझा याच्यामध्ये? जीजी अक्का पुरे आता. आओ जीजी अक्का, काय करताय तुम्ही? हे बघ, हे विक्रम सापडलं बघ, बाहेरच टेबला पाशी होत. ही कलीची शोधाशोध चालू आहे, तोपर्यंत मी लावून देतो तुझ्या मानेला. दे नको नको ना भाऊ, राहू द्या ना. गेली गेली गेली, खाज नाही येते आता, राहू द्या. अरे बाबा, खाज गेली असेल तरी लावतो, सकाळपर्यंत आराम पड. नको नको ना भाऊ, मच्छर चावलं होत. ही विंडोक सोनाली, इथे तिथे घरात कचरा करून ठेवते आणि मग मच्छर येतात ना आपले चावून. अरे मच्छर असू दे, केडा असू दे, ढेकून असू दे, मलम चांगले लावून देतो. नको ना भाऊ, ऐक ना, राहू दे ना, गेली ना खायला. अरे लास्टच काय मला भाऊ, कॉलर बाजूला देतो. तुम्ही राहू द्या, मी लावेल ना त्यांना. नाही म्हणजे जास्त नाही येते, मी लावते त्यांना. असं म्हणते माझ्याकडे आठवणीने लाव बरं का? हो लावेल ना नंतर. बरं वाटेल त्याला, लाव. कले अगं, झालं का नाही तुझं? माझं झालेलं आहे. तुमचं हे जे काय चाललंय ना, ते झालं असेल तर सांगा मला, जाऊया आपण. आज आपण दोघ जण अंगणात झोपणार आहोत रात्री. अगं का अंगणात का? तुला मी एकदा सांगितलंय ना शुभम, तुझ्या बायकोचा दागिना मिळेपर्यंत मी माझ्या खोलीत पाऊल नाही ठेवणार आहे. आज मी आणि तुमचे भाऊ बाहेरच झोपणार आहोत अंगणात. चला भाऊ. वाचलो बाबा, आज माझा तर जीवच टांगेला लागला होता. ये घ्या. जे जे अक्का, माझं ऐक ना, तुम्ही दोघांनी इथं नका झोपू, तुमच्या खोलीत चला. तो हार सापडेल ग, त्याची काळजी करू नकोस. काळजी तर वाटणारच नाही शुभम, इतकी वर्ष मेहनतीने कमावलेली आबरू त्या एका हारामुळे पणाला लागली. जीजी अक्का, मी शोधेन ना तो हार. हे बघ, कुठला तरी टेबल खुर्ची खाली गेला असणार म्हणून आपल्याला सापडत नाही, पण मी सकाळी शोधतो. पण तुम्ही दोघांनी आता आज चला. शुभम तुझा परत परत तेच तेच बोलून गोष्टी काय बदलणार नाहीये. मी तर रात्रभर तळमळतच राहणार आहे. निदान तू आणि सुनबाई तरी जा खोलीत जाऊन आरामात झोपाचा. पण जे जे अक्का. शुभम जा तू आता, परत अजून काही बोललास ना तर मी आणि भाऊ जाऊन रस्त्यावर झोपू, नाही तर मंदिरात जाऊ. निदान तिथं तरी आमचा कोणी अपमान नाही करणार. शुभम जा बाबा तू, इथं तर इथं झोपू दे. ही आधी बाहेर अंगणात झोपायचं म्हणत होती, तर कशी बशी तयार झाली इथं झोपायला. जा तू, नाही तर खरंच घेऊन जाईल देवळात झोपायला.
जोपर्यंत हा चोरीचा आळ जाणार नाहीये ना माझ्यावर ना, तोपर्यंत नीट श्वास पण नाही घेऊ शकणार आहे मी. ही पोरगी या घरामध्ये 4 दिवसांची पाहुणी आहे. जायचा तो हार सापडला पाहिजे आपल्याला. एकदाच तिचं स्त्रीधन तिला दिलं ना की आपण मोकळे. तुझा तुझ्या सुनेवरचा राग मी समजू शकतो, पण आपल्या घरात जे जे वाईट घडलं त्या सगळ्याला या जबाबदार नसतात. अगं, पूजेच्या दिवशी श्राद्धाचे गुरुजी आले, नंतर मोदकांचा घोळ झाला, याला सुद्धा तू यांनाच दोषी ठरवलंस. मला तुझा अपमान नाही करायचा, पण मी आता माझ्या बायकोचा पण अपमान नाही होऊ देणार. आता काय तो निवाडा तुलाच करायचा आहे शुभा, कि तुझी आई खरोखर चोर आहे कि तुझी बायको तिच्यावर खोटा आळ घालतीये. मी तुझ्या निर्णयाची वाट बघतीये शुभम. दोन मिनिटं झाली आहार खातला, सगळीकडे खाज उठायला लागली. अगं, इतके सगळे दागिने तुम्ही बायका दिवसभर घालून मिरवतात तरी कसं ग? आता इतका सुंदर हार वागायला पण तितकंच सुंदर गळा लागतो ना. पण हा हार आल्यापासून ना आपल्या मुळावर उठलाय तो. हा ना, नाही ते काही नाही, आता बस झालं. तो हार इथे उद्याच्या उद्या जाऊन याला विकूनच टाकतो. काय हो, असं काय करताय? आपल्या घरच्या लक्ष्मीचं असं कोणी दागिनं विकतो का? नाही ना. ज्या प्रकारे कान करते ना, घरातली कोणतीच लक्ष्मी असले कान करत नाही. आणि तसं पण हा हार घालून तुला ना 4 चौघात काही मिरवता येणार नाही. त्याच्यापेक्षा हा विकून टाकलेलाच बरा. ते पण आहेच म्हणा. मी काय म्हणते, तुम्ही हार नका ना विकू, तुम्ही आपल्या बँकेच्या लॉकर मध्ये ठेवून द्या. ठीक आहे ठीक आहे, ते बघू नंतरचं. नंतर आता बघू जरा, द्यायते हार निदान शेवटचा घालून तरी बघते. थांबा. ए भाई, आण तो हार इकडे. नाही नाही देणार. आणि इकडे शेवटचं बघू दे. काय काय करताय? आण तो हार. आण हार आण अगोदर इथे. मी नाही देणार. मी नाही देणार. मी देते ना तुम्हाला. आधी एकदा शेवटचं लावून तरी बघू द्या. हे बघा कसा दिसतोय हा हार मला. मस्त. हा चोऱ्या करून ती पचवलेली चोर दिसते. तुम्हाला ना तुमच्या बायकोचं अजिबात कौतुक नाही. बघा बघा, हेच कौतुक ना आता आपल्या अंगाशी आलंय. आणि असं काय करताय? तो हार इथे पण नाहीये. तू माझीच आहे. मी सगळे बॉक्स आधी बघायला हवे होते, म्हणजे तो रिकामा बॉक्स त्यांच्यापर्यंत गेलाच नसता. हो नाही, तुमचं काय पण चुकलेलं नाहीये. आणि तुम्ही काळजी करू नका, तो हार आपल्या घरातच असणार आणि सापडेल सुद्धा. मला खूप काळजी वाटते, मी काय करू आता? माझं ऐका, तुम्ही आधी शांत व्हा आणि शांतपणे आठवा की तो हार तुम्ही शेवटचा कुठं बघितला होता आणि तो बॉक्स कुठे ठेवला होता, जरा आठवून बघ. हे बघा, जामखेडून आल्यानंतर सगळे दागिने इथे ठेवले होते आणि मगाशी तुमच्या समोरून बॉक्स घेऊन गेले. मी त्या आधी उघडून बघितलंच नव्हते. कुठे गेला असेल आता तो? काय करताय तुम्ही? हो, या बॅगेत बघतो ना. नाही या, मी दोन दोन वेळा चेक केलंय. असं का? हो मग घरातल्या घरात कसा काय गायब होऊ शकतो तो हार? अहो, जर हार नाही मिळाला तर काय उत्तर देणार होत आपण? जीजी अक्कांना काय सांगणार होत? त्या त्रास करून घेतील आता. माझ्यामुळे आणखीन त्यांना किती मनस्ताप भोगावा लागणार आहे काय माहिती. हे बघा,
तुम्ही त्रास करून घेऊ नका. आपली ही अजून एक परीक्षा आहे असं समजूया. दुसरं काय? आणि ह्यातही मी पास नाही झाले तर? जिजाका चा ठेवला इथे. हे काय जिजाका? अगं रोज सूर्य उगवायच्या आधी तुझं सळ रांगोळी तुळशीची पूजा समजा झालेलं असायचं. आज अजून तुझी आंघोळ पण नाही झाली. अरे बाबा विक्रम, आज चहा मिळाला हे नशीब. असं पहिल्यांदाच घडतंय बाबा. या गोष्टीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पहिल्यांदाच घडत आहेत. शुभम काय र, तू काल रात्री मला काय म्हणाला होतास की तू हार इथंच कुठेतरी टेबल खुर्चीच्या खाली गेला असेल, सापडेल. सापडला का रे? हा दे दे मला दे. अरे कसा सापडणार? तो हार आता माझ्या बायकोच्या घशात गेलाय. आता तो कोणाला पण सापडणार नाही. नाही सापडला ना? अरे बाळा, मग आता तरी कबूल कर की हार हरवलेला नाहीये, चोरीला गेलाय. आणि आपल्याच घरातल्या माणसाने चोरलाय. तू आमच्या समध्यांपेक्षा हुशार आहेस ना? आमच्या समध्यांना जेवढी अक्कल आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त तुला आहे. सोनालीची जेव्हा चोरी. चोरी? कसली चोरी? मी चोरी नाही केली. मी मागच्या येळच बोलतीये. घरात जेव्हा चोरी झाली होती तेव्हा तू लपवून ठेवली होतीस. आणि हिनं ती शोधून काढली होती. कीर्ते, जरा तुझं डोकं चालव आणि मला सांग बरं की ही चोरी कोणी केली असेल? तुझा कोणावर संशय आहे? कोणावरही नाही. चोरी आपल्या घरातलं कोणी करू शकतं असं अजिबात वाटत नाहीये मला. चोरी तर झालीच आहे आणि ती पण घरातल्याच कोणीतरी केली आहे. तू कोणाकडे पण बोट दाखवलंस ना तरी तुला कोणी काय बोलणार नाही. तुझा हक्कच आहे तो. राहू द्या जिजक्का, त्या हारापेक्षा मला आपली माणसं महत्वाची आहेत. त्या हारामुळे तुम्हाला सगळ्यांना किती त्रास होतोय मला बघवत नाही येतो. आपण तो हार विसरून जाऊयात. असं समजूयात की तो हार माझ्याकडे कधीच नव्हता. आपलं घर पहिल्यासारखं करूयात का आपण? वा सुनबाई वा वा, बघतोयस का रे शुभम, हा एवढा महागडा दागिना तुझी बायको चटदिशी विसरून जायला तयार झाली. काय गये सुनबाई, तो दागिना विकत घ्यायला अचणे फुटाने दिले नव्हतेस ना? तरी पण असा चटकन विसरून जायचा, आपापल्या कामाला लागायचं. सोनाले मला एक सांग, तुझ्याकडचा एखादा महागडा दागिना चोरीला गेला असता तर तू काय केलं असतस? हार गेला तेव्हा तर माझा जीवच गेला होता बघा. जीव गेला होता म्हणजे? असता गेला असता. नाही म्हणजे एवढा महागाचा हार गेल्यावर कोणाचा पण जीव गेला असता ना भाऊ. नुसते विचारानं तू केवढी घाबरली आहेस बघ. पण काही लोकांच्या चेहऱ्यावरनं त्यांच्या मनात काय चाललंय ते समजतच नाही.
नको समजू दे. मला माहिती हार कोणाकडे आहे. काय कोणाकडे? मी अडाणी बाई हाय शुभम. शाळेची पायरी कधी चढले नाही मी, पण आयुष्याने मला चार गोष्टी शिकवल्या आहेत. मी सांगते, चोरी कोणी केली आहे. आता तुम्ही समजे जण आपल्या मनावर दगड ठेवा, कारण आता मी जे काय सांगणार आहे ना ते ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. चोरी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही केली, स्वतः कीर्तीनं केलेली. मी तिनंच तो दागिना त्या बॉक्स मधून काढला आणि तिच्या भावाला नेऊन दिला. आगर रावांना अगं, पण सुनबाई हे असं कशाला करेल? त्यांना पैशाची नड होती आणि म्हणून लाडकी बहीण धावली भावाच्या मदतीला. नाही जीजी अक्का, असं काही नाहीये. हा विचार तरी तुमच्या मनात कसा आला? हो जीजी अक्का, अगं सागर भाऊ तर अमेरिकेला काम करतात, त्यांना पैशांची गरज का लागेल? आणि जरी लागली तरी ह्या असं का करतील? ते जेव्हा इथं आले होते ना तेव्हा फोनवर कोणाशी तरी बोलत होते, मी पैसे देतो, मला थोड्या दिवसांची मुदत द्या असं काहीतरी. माफ कर जीजी अक्का, पण याने हे सिद्ध होत नाहीये की यांनी सागर दादांना तो दागिना दिलाय. तुषार, समद्यांना सागर भाऊंच्या दागिन्यांबद्दल सांग. हो, त्या दिवशी सागर भाऊ आमच्या बँकेमध्ये आले होते. ते सोनं तारण ठेवून कर्ज मिळत ना ते घेण्यासाठी. आधी त्यांच्या जवळ पुरेसे दागिने नव्हते. दुसऱ्या दिवशी त्यांनी जास्तीचे दागिने आणून दिले, तेव्हा त्यांचं कर्ज मंजूर झालं. आणि जास्तीचे दागिने कवा दिले माहितीये का? ज्या दिवशी कीर्ती कोणी न सांगता स्वतःहून घराच्या बाहेर पडली ना भाजी आणायला, त्याच्या दुसऱ्या दिवशी. आता हा फक्त योगायोग समजायचा का? सुनबाई, तू त्या दिवशी बाजारात गेलीच नव्हतीस. चोरून तुझ्या भावाला भेटलीस, दागिना त्याला दिलास. नाही नाही, हे खरं नाहीये. दादा इथे येऊन गेल्यानंतर त्याला भेटणं तर दूर, मी फोनवर पण बोलले नाहीये त्याच्याशी. म्हणजे त्याला गरज असेल पैशांची, पण मी नाही दिला त्याला हार. तुझ्या या बोलण्यावर मी भरोसा ठेवेन असं वाटतं का ग तुला? हे बघ, मला तुझ्यासारखं गोल गोल बोलता येत नाही. मी जे काही बोलते ना ते खरं बोलते आणि तोंडावर बोलते. अहो, मीही खरंच बोलते. मी नाही दिला त्याला हार. त्या हाराबद्दल मला काही माहित नाहीये. म्हणजे तू आणि तुझा भाऊ तेवढे खरे आणि आम्ही समजे खोटे? तसं नाहीये जीजी.
हे बघ सागर भाऊ आपल्या सगळ्यांशी या आधी खोटं बोलले होते, पण ते यांच्याकडून असा दागिना नाही घेणार आणि ह्यात अजिबातच नाही देणार. दादा काय आता तरी तिची वकिली करणं बंद कर. हो आणि तसं पण आता ते पकडल्या गेलेत बघा. मी तर बाई या घरातले चार दाणे सुद्धा कधी माझ्या माहेरीने पाठवले. बाई तुम्ही तुम्ही सोन्याचा हार चोरला अनवर जिजाकडे घेतला काय हो हे जाऊ बाई. नाही असं काही नाहीये, मी परत परत सांगते इतक्या खालच्या पातळीचे आम्ही दोघं नाही आहोत. नाही ग बाई अजिबातच नाही. तुझ्या भावानी फक्त खोट बोलला तो आणि तुझं लग्न लावून दिलं आणि या घरात ढकलून दिलं तुला, आणि जोपर्यंत तुझं खोट पकडलं नाही गेलं तेव्हाच राहिलं. किती वरची पातळी आहे ती. कले अग या संध्याचा त्रास नको करून घेऊस तू. मी कशाला त्रास करून घेऊ हा, माझं काय जात आहे. दागिना तिचा भाऊ तिचा, तिला काय ते ठरवते ना. एक गोष्ट माझ्या नक्की लक्षात आली, तो इथं माफी मागायला आलाच नव्हता. दोन्ही भावंडांचा आधीच ठरलं होतं दागिन्यांबद्दल, म्हणून तो आला होता इथं. जीजे का नाही. हे बघ हाताच्या कंकणाला आरसा नसतो. आता खरं काय ते समजेलच सगळ्यांना. आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे. तुम्ही घर बसल्या YouTube चॅनल बघा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.